बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. बागलाण तालुक्यात गेल्या 3 दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून याचा फटका बळीराजाला देखील आता सोसावा लागला आहे. आधीच हवालदिल झालेल्या बागलाण तालुक्यातील शेतकऱ्यांनी नुकतेच काही दिवसांपूर्वी आपल्या शेतात मका, बाजरी, सोयाबीन आदी पिकांची पेरणी केली होती, परंतु 4 ते 5 दिवस पाऊस सुरू असल्याने संततधार पावसामुळे संपूर्ण पिके ही पाण्याखाली गेल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या पोटी दुबार पेरणीचं संकट येऊन ठेपले. डाळिंबावर तेल्या रोगाने थेमान घातल्याने पुन्हा एकदा नैराश्याच्या संकटात शेतकरी सापडलाय. शासनाने याची दखल घेऊन तात्काळ बळीराजाला काहीतरी आधार द्यावा अशी मागणी श्रीपूर वडे गावचे माजी उपसरपंच पुणेश ठाकरे यांनी केली आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी चेतन दानी, नामपूर. बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा, प्रबोधभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.